नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत मसाला पाव कसा बनवायचा बनवण्यासाठी खूप सोप्पा आहे त्यासाठी खूप साहित्य लागत नाही पटकन तयार होतो त्यासाठी तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मसाला पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक चमचा पावभाजी मसाला कट केलेली शिमला मिरची कट केलेला कांदा तीन चमचे बटर चवीनुसार मीठ दोन टोमॅटो कट केलेले लाल तिखट एक चमचा आले लसूण पेस्ट एक चमचा आणि कोथिंबर कट केलेली आणि पाव येथे मी तवा गरम झाला की यामध्ये दोन चमचे बटर घातले आहे बटर थोडेसे वितळले की यामध्ये कांदा घालू कांदा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला दोन मिनटं परतून घेऊयात कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात तोही चांगला हलवून घेऊयात त्यानंतर लगेचच शिमला मिरची घालूयात हे सर्व छानसे व्यवस्थित दोन मिनटं परतून घेऊयात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटते त्यामुळे आपण हे मॅशरनी मॅश करून घेणार आहोत त्यासाठी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची हे जेवढे बारीक कट करता येतील तेवढे बारीक कट करायचे आहे आता यामध्ये एक चमचा आले लसूण पेस्ट पावभाजी मसाला आणि लाल तिखट घालूयात आणि हे व्यवस्थित छान एकदा हलवून घेऊयात दोन मिनटं छानसे हे शिजवून घेऊयात वासही खूप छान येतोय आणि रंगही खूप छान आलेला आहे यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊयात आणि वरून थोडेसे बटर घालू आणि हे छानसे आपण हलवून घेऊयात आपला मसाला तयार झालेला आहे हा मसाला आपण तव्यामध्येच भाजला करून घेऊयात आणि पाव भाजायला घेऊयात पाव हा असा मधून कट करून घ्यायचा आहे आता तव्यामध्ये बटर घालून पाव गरम करून घ्यायचा आहे तुम्हाला किती प्रमाणात मसाला हवा आहे त्या प्रमाणात त्या पावाला मसाला लावून घ्यायचा सर्व बाजूनी मसाला लावायचा आहे मसाला लावून झाला की पाव दोन्ही बाजूने गरम करायचे आहेत वरूनही थोडासा मसाला लावूयात अगदी नाश्त्यासाठी ही सोपी रेसिपी आहे चटकन तयार होते आणि चटपटीतही लागते लहान मुलांना तर फारच आवडते यामध्ये बटर आणि हा सर्व मसाला असल्यामुळे याचा स्वाद खूपच छान लागतो अगदी सोपी रेसिपी असल्याने तुम्ही ही पटकन करू शकता आपला मसाला पाव तयार झालेला आहे आता यावर आपण थोडेसे चीज घालूयात चीज तर लहान मुलांना फारच आवडते माझ्याही मुलाला खूप आवडते त्यासाठी मी यावर थोडेसे चीज वापरत आहे आणि सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटले हे तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता प्लीज तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय